अश्वत्थामा म्हणजे मला एक अष्टपैलू हिरा वाटे. जीवनाच्या यात्रेतला तो मला सर्वात अभ्यासू आणि चोखंदळ तरीही नम्र यात्रेकरू वाटे. तो शूर योद्धा होता, प्रेमळ मित्र होता, आज्ञाधारक पुत्र होता, निसर्गाचा रसिक भोक्ता होता. किती बारकाईने त्यानं आजूबाजूच्या बारीक सारीक गोष्टींची जीवनाशी डोळस सांगड घातली होती. त्याच्या मौनामुळं कित्येक जण त्याला कोंदटलेला क्षितिजाचा म्हणत, पण मला ते पटत नसे. छे, अश्वत्थामा कोंदटलेल्या क्षितिजाचा असेल काय? छे, अश्वत्थामा कोंदटलेल्या क्षितिजाचा असेल कसा? वास्तविक पाहता त्याला क्षितिजच नव्हतं, चोहो बाजूचा अफाट क्षितिजच त्याच्या विविध ढंगी व्यक्तिमत्वात सहजपणे सामावलं नव्हतं काय? कारण त्याला मी अतिशय जवळून पाहिला होता. माझ्याशी तो अनेकदा घटकांघटका बोलला होता. गुरुद्रोणाने त्याला विकासाची पुरेशी संधीच कधी दिली नाही असं काही जण म्हणत. त्यांच्या विशाल व्यक्तिमत्वाच्या वटवृक्षाखाली तो भूछत्रासारखा वाढला असं म्हणत. किती अन्यायकारक एकांगी विचार आहेत हे. अश्वत्थामा हा खऱ्या अर्थानं या राजनगरात कुणालाच समजलेला नव्हता. मला तरी त्याचं सर्वांहून अतिशय वेगळं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. या हस्तिनापुरात त्याच्यासारखं स्वतःचं असं स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असलेला मला दुसरा कोणीच दिसत नव्हता. कधी कधी तर तो मला गुरु द्रोणांपेक्षाही श्रेष्ठ वाटे. हिमालयाच्या धवल शिखरासारखा उंच, गंगेच्या पात्रासारखा विशाल असाच मी एकदा पहाटे गंगेवर जायला निघालो. अंगावर शुभ्र उतरीय टाकून लगबगीनं चाललेला हसतमुख अश्वत्थामा मला मार्गात भेटला. नुकत्याच उमललेल्या शुभ्र कमळासारखी त्याची चर्या प्रसन्नाने टवटवीत होती. त्याच्या हातात औदुंबराच्या समिधा होत्या. बहुधा सकाळचं हवन करण्यासाठी तो लगबगीने युद्धशाळेकडे चालला असावा. त्याला पाहताच मी रथ थांबविला. राजा झाल्यापासून मी रथातून गंगेवर जात होतो. इतर वेळी माझ्या रथाचं सारथ्य शोन करी, पण गंगेवर मात्र मी एकटाच जाई. घोडे आवरीत मी अश्वत्थाम्याला म्हणालो, अलभ्य लाभ गुरुपुत्रा, तुझ्या दर्शनानं माझा आजचा सगळा दिवस आनंदात जाणार. कदाचित न भेटणाऱ्या कोणा दुर्मिळ अतिथीची आज भेटही होईल. तो सहज हसत हसत म्हणाला, एवढं माझं दर्शन तुला लाभ शुभदायक आहे काय? मग रोजच तुझ्या या गंगेकडे जायच्या मार्गावर मी येऊन बसत जाऊ काय? तो ते तुला शक्य नाही हे मला माहीत आहे, पण तुझं दर्शन शुभदायक आहे हे मात्र निश्चितच. चल येतोस काय गंगेवर? मी त्याला प्रश्न केला. नको करणा, आता हवनाची वेळ होत आली आहे, मला गेलंच पाहिजे. निदान या समिधी तरी वेळेवर पोहोचविल्या पाहिजेत. हातातील समिधांची छोटी मोळी वर करीत तो म्हणाला, एवढंच ना, मग तुझ्या समिधा युद्धशाळेत पोचत्या करून मगच आपण गंगेवर जाऊ. चल वर रथात ये, मी त्याला आग्रह केला. माझं मन त्याला मोडवे ना, तो रथात चढला. आम्ही युद्धशाळेकडे जाऊ लागलो. पक्षी नुकतेच किलबिलत होते. रथाच्या चक्राबरोबर माझ्या मनात स्मृतीची अनेक आवर्त फिरत होती. माझा स्वतःचा तर अनुभव आहे की गती आणि स्मृती याचं काहीतरी गूढ नातं असावं, नाहीतर गतिमान वाहनात स्मृतीची एवढी गर्दी का व्हावी? मला अधिरथ बाबांची आठवण झाली, म्हणून मी अश्वत्थाम्याला विचारलं, गुरुपुत्रा, पिता पुत्रांच्या नात्या संबंधात तुझं मत काय आहे, स्पष्ट सांग. तो सहज म्हणाला, सूर्याचं प्रतिबिंब नदीच्या डोहात पडतं, पित्याचं तसंच आपल्या पुत्रात पडलेलं असतं. जीवन हे असीम आहे. पुत्राच्या रूपानं पिताच जणू पुन्हा जन्माला येत असतो. जन्मदानाचा हा अखंड यज्ञ विश्वाच्या निर्मितीपासून असाच अतूट चालू आहे. असं तुझा स्वतःचा काय अनुभव आहे? माझा आहे करणा एक अतिशय जिवंत अनुभव आहे, पण मी तो कोणालाच सांगितलेला नाही. त्या योग्यतेचं कुणीही मला आजपर्यंत भेटलं नाही. तुला मात्र तो आज मी सांगणार आहे. तसं असेल तर मग सांग तरी तुझा तो जिवंत अनुभव. काहीतरी महत्त्वाचा आणि गुप्त सांगावा अशा आवाजात तो म्हणाला, माझ्या वडिलांनी कौरव पांडवांना सारी युद्धविद्या शिकवली हे तुला माहीत आहे. हे तुला माहीतच आहे, पण त्यांनी ती त्यांच्या हाती पूर्णार्थानं जाणार नाही याची दक्षता घेऊन ठेवली आहे. धनुर्धर म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही त्यांनी काही दिवस अज्ञानात ठेवलं. कसं ते ऐक. अर्जुनाला लहान गळ्याचं एक
एक जलपात्र देऊन माझे वडील दररोज त्याला पाणी आणायला गंगेवर पाठवीत. सर्वांना ते काम करावं लागे, मला मात्र ते मोठ्या गळ्याचं जलपात्र दे. त्यामुळं मी भरकन सर्वांच्या आधी पाणी घेऊन युद्धशालेकडे परते. पांडव आणि कौरव येण्यापूर्वीच बाबा मला महान असं नारायण शास्त्र शिकवेत. म्हणजे तुला नारायणास्त्र माहीत आहे तर? होय, अर्जुनालाही नंतर ते माहीत झालं. बाबांची ती युक्ती ओळखून त्यानं त्यांच्याकडून हट्टानं ते नारायणास्त्र मागून घेतलं. आम्हा दोघांशिवाय इतर कोणालाच ते माहीत नाही. यावरून तो पिता पुत्रांच्या नात्यासंबंधी काय निष्कर्ष काढलास अश्वत्थामानं? शेवटी मी माझ्या मूळ प्रश्नांची आठवण करून दिली. हाच की पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो, प्रसंग पडल्यास असत्यही बोलू वागू शकतो. पण जरी आम्हा दोघांना नारायणास्त्र मिळालं तरी धनुर्विद्येतलं तुझं कौशल्य काही आमच्या ठाई आलेलं नाही. खरंच कर्णा, तुला कुणी शिकवलं हे? त्यानं मला उलटा प्रश्न विचारला, अर्थातच माझ्या पित्यानं. अश्वत्थामा, मी एक सुतपुत्र, मला दुसरं कोण कसं शिकवणार? पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो ना. तेव्हा अधिरथ बाबांनी मला हेच शिकवलं असं समज. धन्य आहे तुझा पिता कर्ण, तो माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला. एवढ्यात पूर्व दिशा उजळून निघाली. सूर्यदेव अंधाराचा पोट फाडून वर आले. आम्ही हा हा म्हणत युद्धशालेजवळ आलो. एका ऋषिकुमाराजवळ अश्वत्थाम्यानं हातातील समिधा दिल्या. आम्ही दोघंही परत गंगेकडे चाललो. बऱ्याच दिवसानंतर आजच मी असा अश्वत्थाम्याला बरोबर घेऊन गंगेकडे चाललो होतो. नेहमी मी एकटाच जात असे. आज आम्ही दोघं होतो. माझ्या मस्तकात नारायणास्त्र घुमत होते. थोड्या वेळातच आम्ही गंगेवर आलो. मला अनिकाला थोडासा वेळ झाला होता. रोज मी सूर्योदयापूर्वी कटीभर पाण्यात उभा असे. आज सूर्योदय झाला तरीही पाण्याबाहेरच होतो. मी घाईघाईनं रथातून उडी मारली. अश्वत्थामाही खाली उतरला. सकाळची हसरी सोनेरी किरणं सगळीकडे स्वैरपणे पसरली होती. सूर्यकिरणं पाहिली की मला त्यांना वस्तू मात्राचा आकार नाही याचा नेहमीच मनस्वी खेद होतो. त्यांना आकार असता तर मी ती हवी तेवढी कवेत घेतली असती. त्यांना सुगंध असता तर मी तो मनसोक्त वक्षभर हुंगला असता. ती किरणं मानवाच्या भाषेत बोलू शकली असती तर घटकान घटका मी त्यांच्याशी भानरहित होऊन गप्पा मारल्या असत्या आणि तरीही सदैव अतृप्तच राहिलो असतो. हे असं मला का वाटतं ते मला मात्र सांगता येत नव्हतं. वाटत होतं हे निश्चित. कर्णा, मी मघा म्हणालो की जीवन हे असीम आहे. या गंगेच्या काठावर आल्यावर मला ते प्रकर्षानं जाणवत आहे. अश्वत्थामाला खाली उतारताच मला म्हणाला ते कसं? त्याच्या सोनेरी किरणाने उजळलेल्या मुखाकडं पाहत मी त्याला विचारलं. पाण्यावरून परावर्तित झालेले काही थरथरणारे किरण त्यांच्या गोल मुखावर पडले होते. त्यामुळे अगोदरच तेजस्वी असलेले त्याचे काळेशार डोळे एका विलक्षण तेजानं चमकत होते. ते पहा, पैल तीरावरच्या हिरव्या तृणपात्यावर किती असंख्य दवबिंदू चमकत आहेत. पैल तीराकडं बोट दाखवीत तो सहज म्हणाला, होय. मी म्हणालो, काल रात्री इथं उमाशंकर आले असावेत. त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात उमेच्या गळ्यातील मोत्यांची माला तुटली असावी. खेळ संपल्यानंतर केव्हा तरी ते उमेच्या लक्षात आलं असावं. तुमचा हा असा धसमुसळेपणा, अशी लाडी कुरकुरही तिने शंकराजवळ केली असेल. पण तेवढ्यात पहाट झाली असेल. गडबडीत हाती लागतील तेवढे मोती कसे तरी गोळा करून तिने उजाडण्यापूर्वीच आपल्या पतीचा हात धरून कैलासाकडे पलायन केलं असेल. राहिलेले ते मोती जातात चकाकत आहेत. हे दवबिंदू उमाशंकराचं गोड रहस्य सकाळच्या सोनेरी किरणांना हसत हसत खुलवून सांगत आहेत. मी माझ्या कल्पनेवर स्वतःच आनंदित होत त्याच्याकडे पाहिलं. नाही नाही कर्णा, चुकतोस तू. उमाशंकर कैलास सोडून इथं कशाला येतील? आणि त्या भनंग पतीबरोबर संसार करणाऱ्या त्या गरीब उमेजवळ, लंकेच्या पार्वतीजवळ मोत्यांची माला तरी कुठली असणार? तो त्या चकाकणाऱ्या दवबिंदूकडं एकटक पाहत शांतपणे म्हणाला, मग तू तरी सांग ते दवबिंदू म्हणजे काय ते? कर्ण, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहेत. अरे, दवबिंदू का? निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विद्यार्थ्याने निर्माण केली आहे. पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत.
मन स्वच्छंद हवं तरच तरच त्याला जग ही विद्यार्थ्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.